સ્વતંત્ર અમૃત મહોત્સવ સમારોપીય કાર્યક્રમ અંતરગત મેરી માટી મેરા દેશ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी केलंय नऊ ते चौदा ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या या अभियानाअंतर्गत शिलाफलक फलक पंचप्राण शपथ वसुधा वंदन स्वातंत्र्य सैनिक आणि वीरांना वंदन यासह प्रत्येक घरी आणि कार्यालयात तिरंगा फडकवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान नऊ ते चौदा ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत शिला फलक पंचप्राण शपथ वसुधा वंदन स्वातंत्र्य सैनिक आणि वीरांना वंदन या कार्यक्रमांसह प्रत्येक घरी आणि कार्यालयात तिरंगा फडकवण्यात येणार आहे अशी माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी दिली या अभियानामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय रविवारी तेरा ऑगस्ट रोजी शिला फलक पंचप्राण शपथ वसुधा वंदन स्वातंत्र्य सैनिक आणि वीरांना वंदन हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत हुतात्मा स्मारक शीला करना या ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात आली आहे या व्यतिरिक्त देशभक्तीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय असंही त्यांनी सांगितलं शिलाफलकावरील नावांमध्ये शहरात हयात असलेले तसंच मयत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं नाव आर्मी नेव्ही वायुसेना पोलीस विभागातील शहीद झालेल्या वीरांची नावं लिहिली आहेत वसुधा वंदन कार्यक्रमांतर्गत पंच्याहत्तर भारतीय वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे या वाटिकातील मातीला वंदन करून मातीचा अमृत कलश तयार करण्यात येणार आहे त्यासोबतच सेल्फी काढून सामाजिक माध्यमं आणि या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे याबरोबरच वीरांना वंदन करून त्यांच्या योगदानाचं स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे देश सेवेत असलेल्या शहरातील जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं